नमस्कार, मी मुक्ता लोंढे. माय महानगर लाईव्ह बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह बुलेटिन मधून दररोज जाणून घेत असतो. बुलेटिन मध्ये पहिली बातमी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावत आता महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे, याबद्दलचीच अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत. यासह बुलेटिन मधील पुढील बातमी अतिशय महत्त्वाची आहे, महाविकास आघाडीची यादी उद्या जाहीर होणार आहे. उमेदवार नेमके कोण असणार आहे, कोणाला किती जागा मिळणार याबद्दलची शक्यता आता वेगवेगळ्या जे आहे राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत, याबद्दलचीच अधिक डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत. बुलेटिनमधील पुढील बातमी आहे संजय निरुपम यांच्या संदर्भातील. यासह बुलेटिनमधील पुढील बातमी अतिशय महत्त्वाची आहे, अमोल कीर्तिकर हे ईडी चौकशीसाठी दाखल झालेले आहेत, याबद्दलची सविस्तर डिटेल्स जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. बुलेटिनमधील सर्वात शेवटची बातमी अतिशय महत्त्वाची आहे, जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये एकंदरीत जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गिरीश महाजन असेल किंवा एकनाथ खडसे यांचं जे अंतर्गत वाद आहे तो प्रचंड अनेकदा माध्यमांमध्ये समोर आलेला आहे. याबद्दल आता पुन्हा एकदा गिरीश महाजन यांनी विधान केलेलं आहे. गिरीश महाजन नेमका काय म्हणाले ते देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. बुलेटिनमध्ये पहिल्या बातमीकडे आपण जाणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज चंद्रपूर लोकसभेमध्ये त्यांची सभा होणार आहे जाहीर, अर्थात चंद्रपूर लोकसभेमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. दोघांमध्ये लढत होणार आहे, अर्थातच भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत चंद्रपूर लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि याच निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज चंद्रपूर लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील महाराष्ट्रामध्ये आहे, अर्थातच स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये त्यांचं नाव असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांचा दौरा आहे. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर जे आहे दोन ठिकाणी त्यांची सभा पार पडणार आहे योगी आदित्यनाथ यांची, भंडारा आणि वर्धा अशा दोन ठिकाणी योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडणार आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रपूरमध्ये भव्य दिव्य अशी सभा घेतील. जाऊया बुलेटिनमधील पुढील बातमीकडे. बातमी आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार यादी जाहीर होण्यासंदर्भात. एकंदरीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार निश्चित केले जातात. यापैकी सांगली लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीमध्ये अतिशय क्लिष्ट अशी बनलेली आहे. एकमेकांविरोधामध्ये अर्थातच काँग्रेस असेल ठाकरेकट असेल एकमेकांविरोधामध्ये जे आहे दावे प्रतिदावे केले जात आहेत. काँग्रेस जे आहे सांगलीच्या जागेवर दावा ठोकतोय. त्यापैकी आपण पाहिलं तर विश्वजित कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता, तर विशाल पाटील हे निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं काँग्रेसकडून बोललं जात आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे हा संपूर्ण पेस महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेला आहे. मात्र उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे, संयुक्त जी आहे सभा पार पडणार आहे. यावेळी उमेदवारांची देखील घोषणा केली जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. मात्र महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही आहे असं आजच सकाळी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे. जाऊया बुलेटिनमधील पुढील बातमीकडे. संजय निरुपम यांचा वाद हा अतिशय आता शिगेला पोहोचलेला आहे, प्रचंड ते इरेला पेटलेला आहे. अर्थात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे काँग्रेसकडून त्यांची हकालपट्टी केली, मात्र त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता. मुद्दा होता उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा, अर्थात ठाकरे गटाने त्यावर दावा ठोकलेला आहे आणि अमोल कीर्तिकर त्या ठिकाणून उमेदवार जे आहे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. मात्र खिचडी चोराचा आम्ही प्रचार करणार नाही अशी घोषणा किंवा पत्रकार परिषद घेऊन जे आहे संजय निरुपम यांनी केलेली होती. तर दुसरीकडे आज संजय निरुपम पोहोचले आहे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी. आता या भेटीगाठीनंतर संजय निरुपम हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार का, पुन्हा घरवापसी करणार का, या प्रश्नांची उत्तरे आगामी काळामध्ये स्पष्ट होतील. जाऊया बुलेटिनमधील पुढील बातमीकडे. अमोल कीर्तिकर यांच्या संदर्भातीलच ही बातमी आहे, अर्थातच ठाकरे गटाने जेव्हा उमेदवारांची यादी जाहीर केली होती त्यावेळेस उत्तर पश्चिम अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी घोषित केली होती. मात्र त्याच दिवशी किंबहुना 2 दिवसांपूर्वी अमोल कीर्तिकर यांना ईडीने समन्स बजावलं होतं कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी, आणि आज पुन्हा एकदा दुसरं समन्स बजावलेलं आहे. अमोल कीर्तिकर हे चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. आता चौकशीसाठी नेमकं काय निष्पन्न होतं किंवा अमोल कीर्तिकर यांचं नेमकं म्हणणं काय हे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कोरोना काळामध्ये कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी अमोल कीर्तिकर हे चांगलेच अडचणीत आले होते. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे
दुसरीकडे सुरत चव्हाण हे देखील कुठेतरी अडचणीत सापडलेले पाहायला मिळत आहेत. जाऊया बुलेटिन मधील पुढील बातमीकडे. बातमी आहे एकनाथ खडसे यांच्या संदर्भातील. अर्थातच आपण पाहिलं गिरीश महाजन असतील, एकनाथ खडसे असतील, यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरूच असते. विळ्या भोपळ्याचं त्यांचं नातं आहे. मात्र आपण पाहिलं तर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीतून पुन्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्यामुळे जळगावमधून जे आहे येणारे नेते गिरीश महाजन यांचं आता नेमकं काय होणार किंवा त्यांचं म्हणणं काय आहे याची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अनेक माध्यमं त्यांच्याकडे गेली असता त्यांनी सडकून टीका ही एकनाथ खडसे यांच्यावर केलेली आहे. विजलेला दिवा असा त्यांचा उल्लेख हा जे आहे गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केलेला आहे. मात्र येत्या 15 दिवसांमध्ये मी भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याचं, पुन्हा जे आहे माझ्या जुन्या घरी जाणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे. आता या मुद्द्यावरून नेमकं काय राजकारण रंगतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. या झाल्या राज्यभरातील महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी. या व्यतिरिक्त आणखी बातम्या किंवा सविस्तर माहिती तुम्हाला या संदर्भातील जाणून घ्यायची असेल तर यासाठी तुम्ही mymahanagar.com या आमच्या वेबसाईटवर लॉग इन करा. तसेच फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.